मोठ्या बातमीने कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी केजी बोपय्या यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यपाल वजूभाई वाला यांनी बोपय्यांची निवड केलेली आहे. कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी केजी बोपय्या यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण पाहतो आताची मोठी बातमी. राज्यपाल वजूभाई वाला यांनी बोपय्यांची निवड केलेली आहे. आपण पाहतोय आताची मोठी बातमी हाती आलेली आहे. कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी केजी बोपय्या यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यपाल वजूभाई वाला यांनी ही नियुक्ती केलेली आहे. आपण पाहतोय आताची ही मोठी बातमी. कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी केजी बोपय्या यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यपाल वजूभाई वाला यांनी बोपय्या यांची निवड केलेली आहे. आपण पाहतो ही आताची मोठी बातमी हाती आलेली आहे. कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी केजी बोपय्या यांची निवड झालेली आहे. आपल्या सोबत आपले स्थानिक प्रतिनिधी अग्नि पाटील हे जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. अग्नि पाटील, आताच हाती आलेल्या माहितीनुसार कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी केजी बोपय्या यांची निवड करण्यात आलेली आहे, काय माहिती आहे? हॅलो अग्नि पाटील, आमचा आवाज येतोय? हा येतो. दृष्टी कर्नाटक विधानसभा जो त्यांच्यावर पडले. कर्नाटक विधानसभाची साठी जो त्यांना एक आता बीजेपी वाल्यांना 104 सीट राहून त्यांनी मुख्यमंत्री पदावर बी एस येडियुरप्पाला त्यांनी बसवलेत. आणि यासाठी जेडीएस आणि काँग्रेस मिळून संमिश्र सरकार करायसाठी त्यांनी रजत राजकीय त्यांनी आता प्लेइंग केलेले आहेत. ह्यासाठी आता वजूभाई वाला जो यांचा गव्हर्नर आहे कर्नाटकाचा वजूभाई वाला, त्यांनी स्पीकर पदांना केजी बोपय्याला त्यांना त्यांचं नाव सुचलेत. पण आणि हे अधिकृत नाही, यांना अधिकृत नाही. आता माहिती आता हे परफेक्ट अधिकृत नाही. त्यासाठी आता केजी बोपय्याला त्यांनी करतेत का नाही करतेत ते बी एक प्रश्न राहिलाच आहे. म्हणजे हे अधिकृत नाही, हे एक पूर्ण प्रमाणावर एक राजकीय विश्लेषण आहे. पण हे अधिकृत नाही सांगू लागलो. अग्नि पाटील, सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यानंतर आता भाजपच्या गोटामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे? आता वातावरण भाजपावर लई बिघून वातावरण आहे. म्हणजे भाजपावाल्याला लई हे लई टेन्शन मध्ये भाजपावाला दिसलेले. पण म्हणा आता एक बीजेपीचे एमएलए जेडीएस मध्ये गेले म्हणून तसंच एक सुद्धी इकडे आणि एक ब्रेकिंग न्यूज आले. एक बीजेपीचा भाजपचा एमएलए ते भाजपा सोडून आणि जेडीएस मध्ये पैर त्यांनी पाव ठेवलेले म्हणजे आता एक सुद्धी ब्रेकिंग न्यूज आले. पण बीजेपीला हा एक कठीण समय आहे. एक बीजेपीला लई कठीण म्हणजे 104 एमएलए ठेवून त्यांनी सरकार तर बनवले. पण ते जेडीएस आणि काँग्रेस मिळून हे उद्या बहुमत स्थापित करायचा टाइम आहे. संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार संजय जोगही जोडले गेलेले आहेत. संजय जोगजी, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता उद्या कर्नाटक मध्ये बहुमत सिद्ध करण्याचा पेच भाजप समोर आलेला आहे, त्यामुळे यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? उद्या भाजपची कशा पद्धतीची खेळी असेल आणि बहुमत सिद्ध होऊन शक्य आहे का? मी बीजेपीच्या ऑफिस मध्ये होतो, नंतर ते चीफ मिनिस्टर आहे येडियुरप्पा त्यांच्या बंगल्यापाशी होतो. काँग्रेस नेता जी आता प्रेस कॉन्फरन्स अनाऊन्स केली त्यांच्याकडे, त्यामुळे भरपूर इथे आता खरं म्हटलं तर वातावरण तापायला लागलेलं आहे. बीजेपीला असं वाटत होतं की आपल्याला अजून 8 दिवस 10 दिवस 15 दिवस मिळतील. ह्या ज्या आशेत होते ती त्यांच्या आशा भंगलेली आहे. त्यांना आता जरी ते वारंवार कुठलाही त्यांचा नेता जो रेकॉर्डवर येतो तो हे सांगतोय आम्ही ही जे कॉन्फिडन्स मोशन आहे ती आरामात जिंकू, पण कोणीही
प्रत्यक्षात सांगायला त्यांनी की आमचा जो आकडा इच्छिताल आहे मिनिमम ते लागतील 111-112 ते आम्ही कसं करू. फक्त त्यांच्या पार्टीच्या एमपीज आहेत आणि एकदम येडियुरप्पांच्या विश्वासू आहेत कार्यकर्त्या ज्या शोभा करंजने त्यांनी असं सांगितलं. आमच्याकडे टोटल मिळून 120 आहेत. कुठे आहेत, हवेत आहेत की खिशात आहेत काही माहिती नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेसनी अत्यंत अग्रेसिव्ह भूमिका घेऊन असं सांगितलेलं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो पण ज्या पद्धतीने गव्हर्नर वजूभाई वाला यांनी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एकूण ज्या चांगलेल्या सगळ्या डिक्टेटवर काम केलंय त्याचा आम्ही निषेध करतो. सिद्धरामय्या माजी मुख्यमंत्री त्यांनी जर त्यांचा राजीनामा मागितलाय पण ऍट द सेम टाइम काँग्रेसने असं सांगितलंय की आम्ही एक लढाई आता जिंकली उद्याच्या फ्लोअर ऑफ हाऊस मध्ये सुद्धा आम्ही बीजेपीला डिफीट करू. आणि तिसरं म्हणजे जनता दल आहे त्यांच्याकडे आता 37 अध्यक्ष कारण कुमारस्वामी त्यांच्या दोन असेंब्ली सीटवर निवडून आले आणि एक जी त्यांची बहुजन समाज पार्टी आहे असं मिळून ते म्हणतात आम्ही आमचा जो एकूण जो सौंद त्याला म्हणतात जी टीम आहे ती एकत्र ठेवू आणि कुठल्याही या दबावाला बाळी पडणार नाही. त्यामुळे एकूणच स्वतः बघितलं तर काँग्रेस जनता दल सेक्युलर आणि त्यांचे दोन इंडिपेंडेंट. परत त्यांनी असं सांगितलंय गुलाम नबी आझादनी आमचे जे एक एमएलए आहेत आनंद सिंग यांना बीजेपीनी अटक केलाय म्हणजे पळवून नेलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला असा विश्वास आहे की आनंद सिंग आमच्या बाजूने येतील आणि त्यांच्यावर किती प्रेशर आलं तरी ते पक्षाच्या बाजूनेच मतदान करतील. त्यामुळे आता खरं म्हटलं तर असं वातावरण चेंज व्हायला लागलेलं आहे. दोन्ही बाजूनी एफर्ट चालू आहेत की आपलं जे एकूण जे ठरवलेले जे आता जे आहे हे कसं पूर्ण होईल. बीजेपीने आताच येडियुरप्पा आणि त्यांच्या सिनियर लीडर आहेत त्यांच्या आता अजूनही त्यांच्या या गुप्त वार्ता चालू आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे सिद्धरामय्या जे आहेत आणि एकूण जे नेते ते आता स्पेशल ट्रेननी हैदराबादला गेलेले आहेत. त्यांचे जे आमदार आहेत त्यांना तिथे भेटायला आणि एकूणच आता ही परिस्थिती म्हणजे खरं बघायचं तर अत्यंत त्याला म्हणतात वेट अँड वॉच अशा परिस्थितीवर आहे. पण परंतु दोन्ही बाजूनी दावे करण्यात येत आहे की आम्हीच कसे जिंकू. नक्कीच कर्नाटकातील सत्ता पेचावरती निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना देखील धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी मनाई केली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांना सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे त्यांची नाकेबंदी केली असं म्हणता येईल का. नक्कीच म्हणजे कालचं येडियुरप्पांच्या प्रेस कॉन्फरन्सला मी होतो जी पहिली त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती त्यांनी सांगता सांगताना सांगून काय गेलं होतं की ट्रस्ट मी कधी ओटला तयार आहे परंतु माझी प्रायोरिटी आहे की जी मी वचन इलेक्शनच्या आधी शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिले ती मी पाळणार आणि त्याच्यातलं प्रमुख होतं ते म्हणजे लोन वेवर म्हणजे कर्जमुक्ती. आणि त्यांचं तर एक स्टेटमेंट करून गेले की ह्याच्यावेळी मी नाही शुक्रवारपर्यंतच करून टाकीन. पण आजच्या या आचार संबंध निकालामुळे हे असतील आणि पर्यायाने मग कुठलेही प्रशासकीय निर्णय असतील जे मेजर होऊ शकतात राज्याच्या दृष्टीने तर ते घ्यायला त्यांना रोख असणार हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर अँग्लो इंडियन जो एक आमदार आहे तो अपॉइंटमेंट करू नये अशाही संदर्भात रोख घातलेला आहे. आणि तिसरं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मेजर बदल्या मेजर निर्णय कारण काय झालं आल्याला त्यांनी 4-5 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बदललं जे इगल्टन जो रिसॉर्ट मध्ये जे काँग्रेस आणि जे एकूणच सगळ्यांचे जे ठेवलेले होते तिथल्या बाहेरची सिक्युरिटी विड्रॉ केली होती तर आता त्यांना अशा पर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात येणार नाही. फक्त महत्वाची ब्रेकिंग स्टोरी सांगतो की ऑलरेडी काँग्रेसतर्फे जे 8 वेळा आमदार आहे होते आणि मंत्री आहेत माजी आरबी देशपांडे आणि बीजेपी तर्फे उमेश कत्ती या दोघांची नावं रेकमेंड करण्यात आलेली होती कशासाठी तर प्रो-टेम स्पीकर. परंतु ही दोन नावं बाजूला ठेवून गव्हर्नर वजूभाई वाला यांनी केजी बोपय्या हे 4 वेळा आमदार आहेत आणि 2009-13 या काळामध्ये स्पीकर होते त्यांना नेलेलं आहे आणि काँग्रेसनी त्याला पूर्णतः ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की जी कन्व्हेन्शन आहे ज्या परंपरा आहे त्याला बाजूला सोडून किंवा त्याला हरताळ पासून गव्हर्नरनी हे निर्णय घेतलाय. त्यामुळे आता परत एक नवीन लढाई इथे असलेलं दिसते. नक्कीच संजय जोगजे या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आपण पाहतो ही आताची एक महत्वाची बातमी हाती आलेली आहे. येडियुरप्पांच्या बाबतीत देखील सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे की त्यांना कोणतेही धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भाजपने दावे प्रतिदावे करताना आपण बहुमत सिद्ध करू असा विश्वास व्यक्त केला होता मात्र आत्ताच्या निर्णयामुळे त्यांच्याही गोटात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.